सांगली शहरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. सध्या नाट्यगृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जात आहे. या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते वाचवावे असे साकडे भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या संयोजिका अपर्णा गोसावी यांच्या पुढाकाराने शिष्टमंडळाने आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी वैशाली पडळकर, हिना शेख, गजानन मोरे, हिना सावर्डेकर आदी उपस्थित होते.